नमस्कार कला रसिक मित्रांनो, आर्ट कट्टा या यूट्यूब चॅनलच्या कला संवाद या कार्यक्रमामध्ये मी स्नेह ललोणी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, इतके दिवस घरी बसून जाम कंटाळा आला असेल ना? मला पण आलाय. परंतु यावर दुसरा काहीच पर्याय नाही. आज संपूर्ण जग कोरोना या व्हायरसमुळे भयभीत झाले आहे. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा याचं संक्रमण वाढत चाललंय. परंतु आपले डॉक्टर्स, नर्स, पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीनं या व्हायरसशी लढा देत आहे ना, त्यावरून तरी नक्कीच असं वाटतंय की आपण लवकरच या संकटातून बाहेर पडूया. पण तोपर्यंत घरीच राहून आपण आपल्या कलेचा वारसा जोपासूया. कलाकांची कलारसिकाशी नाळ ही घट्ट जुळलेली असते आणि म्हणूनच या लॉकडाऊन मध्ये सुद्धा ही नाळ अशीच कायम ठेवण्यासाठी आम्ही कला संवाद हा एक नवीन कार्यक्रम घेऊन येतोय. भारतीय कला व पाश्चात्य कलांमधील वेगवेगळे विषय, प्रसिद्ध चित्रकार, शिल्पकार, प्रिंट मेकर यांचा जीवन परिचय, त्यांची चित्रशैली, त्यांच्या चित्रांचा प्रभाव याविषयीची माहिती प्रसिद्ध चित्रकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर सादर करणार आहेत. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ब्रिटिश कालीन कला संस्था व भारतीय कलेचे पुनरुत्थान. आणि या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यात उपस्थित आहेत प्राध्यापक विनोद चव्हाण सर. नागपूरच्या शासकीय कला व अधिकल्प महाविद्यालय येथे ते कला इतिहास हा विषय शिकवितात. मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून BFA तसेच MFA चे कला शिक्षण त्यांचे पूर्ण झाले आहेत. कित्येक कला दालनात त्यांच्या चित्रांची प्रदर्शने देखील झाली आहेत. विविध स्तरावरून त्यांच्या चित्रांना पारितोषिक देखील मिळाले आहेत. चला तर मग भेटूया नागपूरचे प्रसिद्ध चित्रकार प्राध्यापक विनोद चव्हाण यांना. आडकट्टा या यूट्यूब चॅनलच्या कला संवाद या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण जगात आणि भारतात कोरोना व्हायरस हा फार मोठ्या प्रमाणात पसरत आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं फार महत्वाचं आहे. घरी राहा, सुरक्षित राहा अशी मी सर्वांना विनंती करतो. आडकट्टा यूट्यूब चॅनल नागपूर यांनी कला संवाद घरबसल्या जोपासा वारसा कलेचा याची एक सुरुवात केली आणि त्या सुरुवातीबद्दल, त्या विचाराबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो. ब्रिटिश कालीन कला संस्था व भारतीय कलेचे पुनरुत्थान या विषयावर सर आज आपणाशी संवाद साधणार आहेत. सर मला सांगा, ब्रिटिश भारतात येण्यापूर्वीची भारतीय कला परंपरा कशी होती आणि कालांतराने ती कशी बदलत गेली याबद्दल थोडा सविस्तर सांगा. कोणत्याही शाखेचा अभ्यास करताना त्या शाखेचा इतिहास हा फार महत्वाचा असतो. इतिहास हा एक भूतकाळ व वर्तमान काळ यामधला एक संवाद असतो आणि त्यामुळे इतिहास हा कला इतिहास जर बघितला तर भारतीय कले इतिहास व दृश्य कलेची सुरुवात जर कशी झाली असेल तर आपल्याला भारतीय कला इतिहासामध्ये किंवा भारतीय इतिहासामध्ये जवळपास प्रागैतिहासिक काळापासून आपल्याला पुरावे प्राप्त झालेले आहे, ज्यामध्ये दृश्य कलेचा आपल्याला प्रस्तुतीकरण बघायला मिळतं. त्यानंतर तिसऱ्या सहस्त्रका इसवीसनपूर्व तिसऱ्या सहस्त्रकामधील मोहिंजोदाडो किंवा हडप्पा येथे ज्या संस्कृती आपल्याला मिळालेल्या आहेत त्या संस्कृतीमध्ये सुद्धा दृश्य कलेचा वापर त्यांनी एक केलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु एक मौर्यकाळ जो इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकामध्ये मौर्यकाळाची सुरुवात झाली आणि मौर्यकाळामध्ये सुद्धा एक दृश्य कलेची सुरुवात आपल्याला बघायला मिळते. मधल्या कालखंडामध्ये आपल्याला फारसा कलेविषयी फारसी पुरावे आपल्याला प्राप्त होत नाहीत. परंतु आपल्याला समजतं की मौर्य काळामध्ये इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात धर्मप्रसारासाठी या कलेचा वापर केला गेला, बुद्ध धर्माच्या प्रसारासाठी या कलेचा वापर त्यांनी केला आणि हळूहळू आपल्या कलेच्या मध्ये शिल्पकला, नंतर मग चित्रकला, जसं की गुप्त काळामध्ये शिल्पकलेचा एक सुवर्ण काळ म्हणता येईल आणि चित्रकलेचा विकास सुद्धा गुप्त काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता, तर हळूहळू एक राजवंशीय परंपरा आणि धर्मश्रद्धा यामधून भारतीय कलेचा विकास आपल्याला झालेला बघायला मिळतो.
त्यानंतर आपल्याला गुप्त काळातल्या अजंता शैलीनंतर अजंताचे जे भित्तीचित्र जर बघितले अजंता आणि वेरूळ बाग इथे, तर त्यानंतर आपल्याला पाल लघुचित्र शैली यामध्ये हस्तलिखित ग्रंथाची सुरुवात झाली, ज्यामध्ये हस्तलिखित ग्रंथ हे भारतातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये प्रसारित व्हायला लागले व प्रसिद्ध व्हायला लागले. त्यानंतर त्यामध्ये असलेला एक चित्राचा छोटा आकार, त्यामुळे लघुचित्र शैली आपण त्याला म्हणतो. नंतर जैन लघुचित्र शैली, यामध्ये सुद्धा एक जैन धर्माशी संबंधित पश्चिम भारतीय लघुचित्र शैली म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. त्यानंतर आणखीन एक लघुचित्र शैली म्हणजे राजपूत लघुचित्र शैली, जी राजपूत म्हणजे जे राजवंश आहेत किंवा जे राजे आहेत त्यांच्या राजपुताना या घराण्यांमध्ये जी एक कला संस्कृती आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते. तिथे सुद्धा लघुचित्र शैली आपल्याला बघायला मिळते. कागदाचा शोध जेव्हा भारतामध्ये आला, जेव्हा कागद हा आधीच शोधला गेला होता परंतु कागद पोहोचेपर्यंत आपल्याकडे वेळ लागला, आणि हा पेपर जेव्हा भारतामध्ये आला, पेपरचा हा पृष्ठभाग एक जो सरफेस आहे तो मोठ्या आकाराचा होता आणि तो सरफेस हा भारतीय दृश्यकलेचा एक प्रकारे आकार बदलल्यामुळे त्यामध्ये आपल्याला थोडस एक मुक्तता आपल्याला मिळायला लागली आणि ह्या फ्रीडम मुळे आता चित्राचा आकार वाढल्यामुळे थोडं त्यामध्ये एक प्रस्तुतीकरणामध्ये बराचसा स्कोप चित्रकाराला होता. त्यानंतर राजपूत नंतर मुघल लघुचित्र शैली जे परप्रांतीय होते ते भारतात यायला सुरुवात झाली होती आणि भारतामध्ये मुघल जेव्हा आले ते एक इराणी कलेचा आणि युरोपियन कलेचा एक त्रिमितीय आभासाची जी प्रतिमा आहे ते आपल्याला यामध्ये बघायला मिळतात. आणि इथले चित्रकार जे होते जे मुघल किंवा राजपूत लघुचित्र शैलीपासून प्रभावित होते ते हळूहळू आता युरोपियन लघुचित्र युरोपियन चित्रशैली जी वास्तविक होती ज्यामध्ये एक त्रिमितीय आभास होता ज्यामुळे एखादी व्यक्ती ही त्रिमितीय आभासामुळे स्वतःला आकर्षून घेत होती, ती या सगळ्या गोष्टीचा हळूहळू भारतीय कलेवरती प्रभाव पडत होता आणि त्यामधूनच ईस्ट इंडिया कंपनी मार्फत एक कंपनी शैली म्हणून ती विकसित झाली जी पूर्ण भारतामध्ये जवळपास भारतातल्या मद्रास पाटणा नंतर तिला पाटणा शैली म्हणून असं ओळखण्यात यायला पाटणा शैली किंवा कंपनी शैली कारण ही मुख्यतः पाटणा या भागामध्ये जास्तीत जास्त डेव्हलप झाली परंतु नंतर मद्रास या भागामध्ये सुद्धा ही शैली आपल्याला बघायला मिळते. ती कला संस्था स्थापनेपूर्वीची अशी शैली होती की जी शैली भारतात एक वेगळ्या पद्धतीचा विकास करत होती आणि ती सुद्धा ब्रिटिशांच्या आवडीनुसार तिचा विकास होत होता आणि त्यामुळे ही शैली जी आहे ही एक प्रकारे भारताचा चेहरा बदलवण्यामागे एक महत्वाची भूमिका बजावते. सर, यालाच जोडून माझा एक दुसरा प्रश्न आहे, ब्रिटिश भारतात आल्यानंतर इतर शिक्षणाला किंवा कला शिक्षणाला त्यांनी केव्हा आणि कशी सुरुवात केली? भारतातील प्रवेशानंतर 1813 मध्ये नंतर ईस्ट इंडिया कंपनी यांनी शिक्षणाकडे लक्ष देण्याचा पुढाकार घेतला. त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंट यांना एक सूचना दिल्या की आपण भारतीय जनतेला शिक्षणामार्फत विकसित किंवा भारताची प्रगती करू शकतो. त्यासाठी त्यांनी एक इंग्रजांकडे किंवा ब्रिटिशांकडे ब्रिटिश सरकारकडे गव्हर्नमेंटकडे जेव्हा त्यांनी प्रस्ताव ठेवला तर तो प्रस्ताव त्यांना सुद्धा मान्य झाला. त्यासाठी ब्रिटिश गव्हर्नमेंटने ब्रिटिश पार्लमेंटने त्यावेळेला त्याकरता एक विशिष्ट रक्कम सुद्धा दिली की जी शिक्षणावरती खर्च होईल आणि याकरता ब्रिटिशांनी सुरुवातीला जेव्हा साधारणपणे 1840 दरम्यान बोर्ड ऑफ एज्युकेशनची सुद्धा स्थापना केली ज्यामधनं शिक्षण सुरू राहील. तर हे सगळं कलेच्या व्यतिरिक्त शिक्षण होतं ज्यामध्ये प्राथमिक या आधीची जर आपण भारतीय भारतीय शिक्षण पद्धती बघितली तर एक प्रकारे गुरुकुल पद्धती व पारंपरिक पद्धतीने शिक्षण त्या काळामध्ये दिलं जात होतं. तर ही एक गुरुकुल पद्धती आणि पारंपरिक पद्धती कुठेतरी बाजूला ठेवून जी इंग्रजांची शिक्षण पद्धती आहे ती इथे राबवण्याचा प्रयत्न ईस्ट इंडिया कंपनी मार्फत करण्यात आला. 1840 नंतर बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या स्थापनेनंतर प्रथम प्राथमिक शिक्षणाच्या शाळा उघडण्यात आल्या, त्यानंतर माध्यमिक शिक्षण आणि त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण अशा पद्धतीचा तो क्रम त्यांनी शिक्षणाचा राबविला. त्याकरिता नंतर ब्रिटिश गव्हर्नमेंटनी एक वेगळे एफर्ट सुद्धा वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुद्धा त्याकरिता केले आणि असं म्हणतात की ईस्ट इंडिया कंपनीने शिक्षणाचा विकासाचं कामकाज
हे पूर्णपणे आपल्याकडे सोपून घेतलं. ब्रिटिश सरकारने त्यांचं व्यापारिकतेपेक्षा भारतीय शिक्षणाकडे लक्ष द्यावं असं त्यांना सुचवलं आणि ब्रिटिश सरकार यांनी सगळे संपूर्ण राज्यकारभार जो भारताचा राज्यकारभार तो स्वतःकडे ठेवून घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडे फक्त शिक्षणाचं धोरण त्यांनी राबवावं आणि भारतीय जनतेची अभिरुची त्यामध्ये निर्माण करावी याकडे विशेष लक्ष द्यावं विशेष लक्ष पुरवावं असं त्यांनी त्यांना सुचवलं आणि त्यामधूनच एक प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात केली आणि अशाच पद्धतीचे शिक्षण पद्धतीचे राबवताना विद्यापीठीय निर्मिती म्हणजे एक प्रकारे जे भारतातले मोठे मोठे शहर होते मुख्य शहर होते मद्रास मुंबई कलकत्ता अशा ठिकाणी त्यांनी विद्यापीठांची निर्मिती केली जी विद्यापीठाची निर्मिती फार महत्वाची होती शिक्षणाकरता कारण की शिक्षणाचा कुठलाही सिलेबस राबवण्याकरता किंवा एक शिक्षण व्यवस्था सुरळीत चालण्याकरता या विद्यापीठाची फार महत्वाची भूमिका यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर एक असं झालं की यासोबतच बरेचसे ब्रिटिश चित्रकार जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले त्यानंतर हळूहळू बरेचसे ब्रिटिश चित्रकार भारतामध्ये प्रवेश करायला लागले होते. ते सोबत येताना बरेच त्यांचे चित्र सोबत घेऊन यायचे आणि त्याचं कारण असं होतं की भारतामधले एक काय म्हणतात त्या संस्थानिक आणि जे राजे होते त्यांच्या एक राजवैभव जर बघितलं तर राजवैभव आणि संस्थानिक यांच्याकडे असलेला पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी एक ब्रिटिशांनी जेव्हा भारतात ते आले तर त्यांना ते त्यांचे चित्र दाखवत होते जे चित्र आकर्षून घेणारे होते कारण की त्या चित्रामध्ये एक प्रकारे त्रिमितीय भास होता. त्रिमितीय भासामुळे हे राजघराणे आकर्षित व्हायचे संस्थानिक आकर्षित व्हायचे आणि तशा पद्धतीचं एक चित्र काढण्यासाठी त्यांना आमंत्रित केलं जात होतं. त्यांना त्याकरिता एक आर्थिक मोबदला सुद्धा दिला जात होता आणि त्यामुळे त्यांचे एक पैशाची जी गरज आहे ती मोठ्या प्रमाणात भागवली जात होती. हे संस्थानिक आणि राजघराणे स्वतःचे परिवाराचे चित्र किंवा व्यक्तिचित्र स्वतःचं व्यक्तिचित्र ते काढून घ्यायचे आणि ही शैली नक्कीच आकर्षित करणारी होती कारण या शैलीमध्ये एक त्रिमितीय भास आणि एक वेगळ्या पद्धतीचं माध्यम होतं. जी भारतीय लघुचित्र शैली होती त्याच्या आकाराला बंधन होतं आणि हे चित्र पूर्णाकृती लाईफ साईज आर्टवर्क्स आपल्याला या काळामध्ये बघायला मिळतं. जे पोर्ट्रेट पेंटिंग्स होते ते आकर्षित करणारे होते आणि त्यामुळे हळूहळू ब्रिटिश चित्रकार भारतात सुरुवातीला मद्रास या भागामधनं ते आले आणि हळूहळू भारतातल्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये जे संस्थानिक होते त्यांच्याकडे ते श्रीमंत वर्ग होता त्यांच्याकडे ते चित्र घेऊन जायला लागले आणि भारतात एक प्रकारे युरोपियन कलेचा शिरकाव हा सुरू झाला. परंतु कला शिक्षणाची सुरुवात कधी झाली असं म्हणता येईल तर पेशवे दरबारामध्ये जेव्हा जेम्स वेल्स या चित्रकाराला आमंत्रित करण्यात आले हा काळ साधारणपणे 1790 च्या तेवढ्यातला असेल तर त्यावेळेला जेव्हा जेम्स वेल्स याला आमंत्रित करण्यात आले तर त्याने त्याला आमंत्रित केल्यानंतर तिथले पेशवे दरबारातले म्हणजे शनिवारवाडा जो पुण्यामध्ये आहे तर पेशवे दरबारामध्ये पेशव्यांच्या राजघराण्याचे चित्र त्यांनी काढले आणि ते चित्र काढल्यानंतर पेशवे फार भारावून गेले या चित्र प्रकाराला बघून आणि एक त्रिमितीय भासाचे चित्र आणि जे पूर्णाकृती चित्र होते त्याला बघितल्यानंतर त्यांनी नाना फडणवीस यांना एक अशा पद्धतीची कल्पना आली की हे शिक्षण जर भारतीय चित्रकारांना जर मिळाले तर नक्कीच याचा भारतीय चित्रकारांना फायदा होईल आणि त्यामधूनच या कल्पनेतून हा प्रस्ताव जेम्स वेल्स यांच्याकडे नाना फडणवीस यांनी ठेवला. त्यांनी त्यासाठी एक कला दालन सुद्धा उभारलं एक चित्रशाळा त्याला आपल्याला म्हणता येईल. तर एक चित्रशाळेची सुरुवात 1790 मध्ये नाना फडणवीस आणि जेम्स वेल्स यांच्याकडनं झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर या चित्रशाळेमध्ये बरेचसे चित्रकार होऊन गेले जे चित्रकार आजही प्रसिद्ध आहेत गंगाराम तांबट वगैरे असे जे चित्रकार आहेत ते फार प्रसिद्ध आहेत. तर या मागे हे संपूर्ण कल्पना ही नाना फडणवीसांची होती आणि ज्या मार्फत चित्रशाळेची सुरुवात ही पहिल्यांदा भारतामध्ये झाली ती 1790 आणि जेम्स वेल्सच्या मृत्यूसोबत ही चित्रशाळा सुद्धा बंद करण्यात आली आणि तो कालखंड होता 1794 चा. सर का शिक्षणाचा विचार करताना कोणत्या अशा मुख्य संस्था आहेत ज्या ब्रिटिशांनी भारतात उभारल्या आणि त्यापैकी किती संस्था आजवरही भारतात अस्तित्वात आहेत?
ब्रिटिशांनी कला संस्थेचं धोरण आखताना प्रारंभीचं जे प्रारूप आहे ते हेनरी कॉल या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडनं साऊथ कन्सिस्टन्स येथील इंग्लंडमध्ये साऊथ कन्सिस्टन्स येथील सेंट्रल स्कूल ऑफ इंडस्ट्रियल आर्ट या संस्थेचं प्रारूप डोळ्यापुढे ठेवण्यात आलं. एक औद्योगिक विकास आणि एक हस्तकौशल्य जे भारतीय हस्तकौशल्यावर आणि कारागिरांच्या विकासावरती भर देण्याकरिता आधीच्या काळात कसं व्हायचं की जेव्हा ब्रिटिश जेव्हा भारतात होते त्यावेळेला इथले जे कारागीर आहे किंवा इथले जे कला आहे ती कला इंग्लंडमध्ये प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेला इंग्लंडमध्ये प्रदर्शित होताना बरेचशा इंग्लंड ब्रिटिश जे ब्रिटिश होते त्यांचा एक प्रकारे जो कल आहे तो कल आपल्याला भारतीय हस्तकलेमध्ये दिसायला लागला. त्यांना इथली कला फार आवडत होती आणि त्यामुळे या हस्तकौशल्याला तो विकास या हस्तकौशल्याचा विकास करावा या दृष्टीने ब्रिटिशांनी कला संस्थेची उभारणी करायची याची एक संकल्पना डोळ्यापुढे ठेवली. याकरिता जेव्हा एक ईस्ट इंडिया कंपनी यांनी जेव्हा भारतीय कला शिक्षणाची सुरुवात करण्याचा विचार केला त्यावेळेला मोठमोठ्या जे मोठे शहर होते भारतातले त्या प्रगत शहरामध्ये विकास करण्याची सुरुवातीचा एक विचार करण्यात आला. त्यामध्ये मद्रास, कलकत्ता, मुंबई आणि लाहोर हे चार मुख्य शहर होते. त्या मुख्य शहरामध्ये कला संस्था उभारणीचा विचार करण्यात आला. यासाठी एक जी रक्कम होती ती मी आधीच सांगितलंय. तर यानुसार एक मद्रास मध्ये जी कला संस्था होती ती कला संस्था 1853 मध्ये गव्हर्नमेंट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल आर्ट या नावाने उभारण्यात आली. दुसरी जी कला संस्था होती ती 1854 मध्ये कलकत्ता येथे उभारण्यात आली, स्कूल ऑफ इंडस्ट्रियल आर्ट असं त्या संस्थेचं नाव होतं. त्यानंतर तिसरी जी संस्था होती ती 1857 मध्ये जी मुंबईची अग्रेसर अशी कला संस्था होती त्याची उभारणी 1857 मध्ये सर जेमशेदजी जिजूभॉय यांच्या मार्फत करण्यात आली. त्यांनी मद्रास स्कूल ऑफ आर्ट किंवा जे मद्रासची जी कला संस्था होती गव्हर्नमेंट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल आर्ट या संस्थेबद्दल जेव्हा वर्तमानपत्रामध्ये छापून यायला लागलं त्यासोबतच याबद्दल जेव्हा चर्चा व्हायला लागली तर त्या चर्चेपासून प्रभावित होऊन अशा पद्धतीची संस्था मुंबईमध्ये सुद्धा असावी असा विचार किंवा अशा पद्धतीची एक जी संकल्पना आहे ती जमशेदजी जिजूभॉय यांची होती. आणि याच विचारामधनं त्यांनी ब्रिटिशांना 1,00,000 रुपयाचा चेक पाठविला आणि त्यामधून अशा पद्धतीची संस्था आपल्या किंवा अशा पद्धतीची चित्रशाळा मुंबईमध्ये सुद्धा उभारण्यात यावी असा एक विचार ब्रिटिशांना त्यांनी सांगितला. आणि यामधूनच या मदतीमधूनच एक संस्था उभी झाली आणि त्या संस्थेचं पूर्ण नाव होतं सर जमशेदजी जिजूभॉय स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीज. यानंतर चौथ्या नंबरची जी संस्था होती ती म्हणजे लाहोर येथे, लाहोर हे सध्या पाकिस्तानामध्ये आहे, त्यावेळेला भारतात असताना तिथे एक संस्था उभी करण्यात आली द मेओ स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीज. तर ही जी संस्था होती ती लॉर्ड मेओ याच्या ओनरमध्ये उभी करण्यात आली होती, त्यांच्याच पुढाकारामध्ये ही संस्था होती आणि त्यांच्याच नावावरती संस्थेचं नाव नामकरण करण्यात आलं होतं. या सर्व संस्थेमध्ये एक प्रकारे हस्तकौशल्य आणि औद्योगिक विकास व्हावा हा दृष्टिकोन डोळ्यापुढे होता. ब्रिटिशांनी इथले जे कारागीर होते आणि कारागिरांचे जे पाल्य होते त्या पाल्यांना इथे प्रवेश घ्यावा आणि आपला हस्तकौशल्याचा आणि कारागिरीचा विकास करावा यामागचा उद्देश हा असा होता. व्यवहारार्थ व उपयुक्त कला विकसित व्हावी या एका दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी अशा चार संस्था भारतामध्ये उभ्या केल्या ज्या संस्था भारताच्या कलेमध्ये म्हणजे कलेच्या इतिहासामध्ये एक योगदान जे ब्रिटिशांकडनं आहे ते फार महत्वाचं होतं. या कला संस्थेमध्ये सुरुवातीला सिलेबस जो आहे तो ग्रीक आणि रोमन शिल्पांचा अभ्यास केला जात होता, त्याचं अनुकरण करून छाया आणि प्रकाशांचा अभ्यास करायचा. त्यानंतर स्टील लाईफ एक वस्तू घटक जे आहेत त्याचा अभ्यास, त्यावरती पडणाऱ्या छायाप्रकाशाचा अभ्यास करण्याकरता स्टील लाईफचा वापर केला जायचा. हे सगळं प्रारूप जे आहे ते सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्री जे साऊथ कन्सिस्टन्स मधलं जे होतं त्याप्रमाणेच ठेवण्यात आलं होतं. हेनरी कॉलचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन यामध्ये होतं. आणि या संस्थेचा सिलेबस राबवताना मेमरी ड्रॉइंग, टाइम स्केच म्हणजे वेळेवर जे रेखांकन आहे ते आणि पोर्ट्रेट पेंटिंग व्यक्तिचित्रण
व्यक्तिचित्रण हे मुघलांपासून एक प्रकारे सुरू झालं आणि मुघलांना हे युरोपियन कलेच्या प्रभावातून आलं होतं. तर व्यक्तिचित्रण जे आहे ते व्यक्तिचित्रणाची सुरुवात सुद्धा आपल्याला ब्रिटिश काळखंडामध्ये या संस्थेमार्फत शिकवण्यात आली आणि त्यामधूनच लाईट अँड शॅडोच्या एक वेगळ्या त्रिमितीय आभासामुळे ह्या प्रतिमा एक प्रकारे भारतीय चित्रकारांना आकर्षून घेणाऱ्या होत्या आणि याच पद्धतीचं शिक्षण या कला संस्थेमधनं देण्यात येत होतं. या कला संस्था ज्या होत्या त्या कला संस्थामध्ये इंडस्ट्रीयल औद्योगिक विकासाचा विचार मी आधीच सांगितलंय. परंतु 1873 नंतरच्या कालखंडामध्ये बरेचसे कामगार किंवा जे हस्तकौशल्यावरती विचार म्हणजे जे कलाकार आहेत कारागीर आहेत त्या कारागीर यांच्या पाल्यानाच आधी ते प्रवेश घेत होते. परंतु नंतरच्या काळामध्ये एक व्यापारिकता बघून बरेचसे जे आवड असणारे लोक जे आहेत ते यामध्ये सहभागी व्हायला लागले. त्यांनी सुद्धा इथे प्रवेश घ्यायला सुरुवात केली आणि या प्रवेशामुळे आपल्याला लक्षात येईल की हा प्रवेश वाढल्यामुळे नंतरच्या काळामध्ये इंडस्ट्रीज औद्योगिक विकासासाठी न करता चित्रकला आणि शिल्पकलेचा विकास व्हावा हा सुद्धा एक वेगळा मार्ग किंवा या पद्धतीची उभारणी या काळामध्ये करण्यात आली. आणि नंतर 1873 नंतर सर जे जी स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीज यामधला इंडस्ट्रीज हा शब्द वगळण्यात आला आणि हा शब्द वगळून फक्त आर्ट हा शब्द ठेवण्यात आला कला आणि त्यामध्ये चित्रकला व शिल्पकला या पद्धतीचं शिक्षण देण्यात यावं हातमाग किंवा हस्तकौशल्यावरती भर जो आहे तो थोडा कमी झाला आणि चित्रकला व शिल्पकला यावरती मोठ्या प्रमाणात भर या काळामध्ये या संस्थेमधनं देण्यात आला. त्या आजही संस्था असून आजही कार्यरत आहेत आणि अग्रेसर आहेत. यामधली मुंबई येथील जी संस्था होती तेव्हा सुद्धा अग्रेसर होती आजही अग्रेसर आहे. या चारही संस्थेचं जे नाव आहे ते आजही मोठ्या प्रमाणात म्हणजे बदललेलं आहे. परंतु जी मद्रासची कला संस्था होती त्याचं नाव आता सध्या झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स चेन्नई. त्यानंतर दुसरी जी कला संस्था होती जी कलकत्त्याची आहे त्याचं सध्याचं नाव आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट कलकत्ता. आणि तिसरी जी संस्था आहे ती त्या संस्थेचं नाव आहे सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई. आणि जी चौथी संस्था होती त्या संस्थेचं नाव आहे द नॅशनल कॉलेज ऑफ आर्ट अँड आर्ट लाहोर. तर अशा चारही संस्था कार्यरत असून आजही ह्या संस्था आपलं योगदान कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने देत आहेत. तर शेवटचा प्रश्न विचारते, भारतामध्ये युरोपियन कलेचा विरोध कसा झाला व भारतीयाचे पुनर्जीवन कसे झाले याबाबत रसिकांना जाणून घ्यायला आवडेल. 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत पाश्चात्य चित्रशैलीचा पाया हा भारतामध्ये भक्कम झाला होता. थिओडर जेन्सन या चित्रकाराकडनं प्राथमिक धडे घेऊन राजा रविवर्मा सारखा चित्रकार यांनी आपला वेगळा ठसा भारतीय चित्रकलेत उमटवला होता. त्यांनी भारतीय चित्र विषय आणि पाश्चात्य माध्यम याचं मिश्रण करून एक वेगळ्या पद्धतीचं भारतीयत्व दाखवण्याचा प्रयत्न असलेला चित्रकला त्या काळामध्ये विकसित केली आणि त्याचा ठसा स्वतःचा ठसा त्यांनी उमटवला. याच वेळेला पाश्चात्य कला समीक्षक किंवा विचारवंत जे होते जॉन रेस्किन आहे रॉजर फ्राय आहे सर विलियम्स आहे यांनी भारतीय कलेची प्रखर टीका करायला सुरुवात केली होती. त्याचा दर्जाविषयी बोलायला सुरुवात केली होती आणि यामुळे यावेळेला एक प्रकारे भारतीयत्व टिकवण्याचा जो प्रयत्न आहे तो फार भारतीय कला जी आहे एक प्रकारे ऱ्हास पावत होती. याच वेळेला ईपी हवेल डॉक्टर आनंद कुमार स्वामी भगनी निवेदिता किंवा अरविंद घोष ओसी गँगुली यांनी भारतीय कला ही कशी महान आहे हे दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. यांना एक वेगळी आस्था होती भारतीय कलेविषयी. हे सगळे काही विचारवंत होते काही इतिहासकार होते आणि भारतीय कलेचा अभ्यासक म्हणून हे सगळे ओळखता येईल. यामधले ईपी हवेल वगैरे तर कार्यरत होते आणि यामुळे या काळामध्ये एक भारतीय कलेचा ऱ्हास होताना यांनी त्यांचे भारतीय कलेचे गुणवैशिष्ट्य किंवा महानता याबद्दल बोलायला सुरुवात केली लिहायला सुरुवात केली. तर या सगळ्याचा परिणाम हा होत होता. जी पाश्चिमात्य कला होती ती आकर्षित करणारी होती परंतु भारतीय कलेचं एक जी पारंपरिकता होती ती टिकवण्यासाठी यामधूनच भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनाची कल्पना आपल्याला पुढे आलेली दिसते. जसं की
एक लंडनला म्हणजे लंडनच्या कॉलेजची जेव्हा संकल्पना यामध्ये आणण्यात आली सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट अँड इंडस्ट्रीज, तर एक हेनरी कॉल यांनी याला पण जेव्हा ही संकल्पना त्यांनी पुढे आणली तर याला सुद्धा भारतीय कलेची एक वेगळी आस्था होती. ईबी हॅवेल किंवा बाकीचे सर हेनरी लॉक असेल किंवा एक लॉकवूड किपलिंग असतील यांनी एक एक भारतीय कलेची एक वेगळी आस्था त्यांच्यामध्ये असल्यामुळे त्यांनी भारतीय कलेविषयी नेहमीच एक एक त्याच्या गुणवैशिष्ट्यावरती किंवा महानतेवरती ते बोलत आलेले आहे. यामधूनच असं लक्षात की जेव्हा ईबी हॅवेल हे मद्रासला होते, मद्रासला असताना ईबी हॅवेल यांनी भारतीय कलेचा अभ्यास केला, त्यामध्ये अजंता किंवा राजपूत मोगल लघुचित्र शैली याचा अभ्यास केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ही किती महान अशी शैली आहे ज्याला आपण अकॅडमिक एज्युकेशन देऊन, जे पाश्चात्य अकॅडमिक एज्युकेशन आहे, ब्रिटिश अकॅडमिक एज्युकेशन आपण देऊन एक प्रकारे या कलेचा एक प्रकारे आपण या कलेला संपवतोय, याचा ऱ्हास करतोय. आणि त्यामधूनच जेव्हा ईबी हॅवेल हे बरेचदा आपल्या भाषणामध्ये किंवा लिखाणाद्वारे ते आपल्या भारतीय कलेविषयी नेहमीच बोलत असायचे, त्याच्या महानतेविषयी बोलत असायचे. ईबी हॅवेल यांनी जेव्हा मद्रासमध्ये ते होते तर त्यावेळेला मद्रासच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये ते प्राचार्य होते, प्रिन्सिपल होते, आणि त्यावेळेला त्यांनी तिथल्या सिलेबस जो आहे तो भारतीय कलेचा असावा असा एक अट्टहास होता त्यांचा, आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न सुद्धा केले, ज्यामध्ये ग्रीक आणि रोमन शिल्पाकृती ठेवून त्याचं अनुकरण केल्या जात होतं, त्याच्या लाईट अँड शॅडोचा अभ्यास केला जात होता, त्या प्रमाणाचा अभ्यास केला जात होता. तो अभ्यास थांबवला आणि त्यांनी तिथे ग्रीक आणि रोमन शिल्पांना बाजूला करून तिथे गुप्त काळातील शिल्पाचा अभ्यास करावा असा अशा पद्धतीचा त्यांनी प्रयत्न करावा केला. भारतीय चित्रकार यासाठी काही लोक त्यांना विरोध सुद्धा करत होते, त्यांच्यावरती सुद्धा टीका करण्यात आली होती, परंतु बरेचसे चित्रकार हे त्यांच्या या भारतीय कलेविषयीच्या महानतेविषयी ते फार प्रभावित होत होते. तर त्यांनी अशा पद्धतीचे प्रयत्न केले जेणेकरून भारतीय कलेचा अभ्यास त्यामध्ये व्हावा, भारतीय चित्रकारांना भारतीय कलेचाच परंपरा त्यांनी टिकवावी, याच्यामधनं या संकल्पनेमधनं त्यांना विरोध झाल्यामुळे त्यांची बदली सुद्धा करण्यात आली. तर त्यांची ट्रान्सफर जी आहे ती नंतर कलकत्तामध्ये झाली. कलकत्ता हा फार महत्वाचा भाग होता भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनासाठी, कारण त्यावेळेला एक संकल्पना होती ती म्हणजे स्वदेशीची. याच वेळेला एक गोष्ट झाली की यावेळेला भगिनी निवेदिता किंवा अरविंद घोष यांनी ओसी गांगुली यांनी राजा रविवर्मावरती टीका करायला सुरुवात केली होती, कारण त्यांच्या शैलीमध्ये भारतीय विषय जरी असले तरी ती पाश्चात्य माध्यमांचा वापर करून एक आभास प्रतिमा त्या आहेत असं त्यांना एक म्हणजे म्हणायचं होतं, आणि यामधून राजा रविवर्मा यांच्यावरती टीका सुद्धा त्या काळामध्ये करण्यात आली होती. याच वेळेला एक 19व्या शतकाची सुरुवात म्हणजे एक प्रकारे स्वदेशीची सुरुवात होती. यावेळेला स्वदेशीचा नारा हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. ब्रिटिश प्रभाव आणि गुलामगिरी यामधनं मुक्त होण्यासाठी यावेळेला बरेचसे स्वातंत्र्यवीर किंवा विचारवंत यासाठी झटत होते. त्यामधूनच एक स्वदेशीच्या नाऱ्याच्या कल्पनेमधूनच एक भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनाची संकल्पना पुढे आली. जेव्हा ईबी हॅवेल हे कलकत्ताला गेल्यानंतर कलकत्ताला बदली झाल्यानंतर तेथील कला महाविद्यालयामध्ये त्यांना अवनींद्रनाथ टागोरांसारखे शिष्य त्यांना लाभले. टॅगोर फॅमिली आपल्याला माहितीच आहे कलेमध्ये त्यांचं फार मोठे योगदान आहे. तर अवनींद्रनाथ टॅगोर यांना त्यांनी त्या काळामध्ये राजपूत अजंठा मुघल या चित्रशैलीचा अभ्यास करण्याचा विशेष अट्टहास त्यांनी केला. अवनींद्रनाथ टागोर यांनी त्याचा अभ्यास सुद्धा केला, त्यांचं शिक्षण जे आहे ते अकॅडमिक पद्धतीचं होतं. त्यांनी जेव्हा भारतीय कला परंपरेचा चित्रशैलीचा अभ्यास जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्यांना लक्षात आलं की भारतीय कला ही किती महान आहे, आणि या महानतेसाठी त्यांनी त्याच वेळेला जी स्वदेशीची कल्पना होती तर या संकल्पनेसाठी म्हणून भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प त्यांनी केला. आणि ईबी हॅवेल आणि अवनींद्रनाथ टॅगोर यांनी सोबत मिळून या भारतीय कलेची महानता ओळखली आणि त्याला पुन्हा जागृत करण्यासाठी ती परंपरा टिकवण्यासाठी आपले पूर्ण प्रयत्न केले.
अवनींद्रनाथ टागोर यांनी जेव्हा ईबी हॅवेल हे 1905 मध्ये लंडनला परत गेले त्यानंतर अवनींद्रनाथ टागोर हे तिथे प्राचार्य म्हणून नियुक्त झाले आणि त्यांनी प्राचार्य नियुक्त झाल्यानंतर तिथे सुद्धा भारतीय कलेचं शिक्षण देण्यासाठी ईबी हॅवेल आणि अवनींद्रनाथ टागोरांनी विशेष प्रयत्न केले. त्यानंतर त्यांनी एक द इंडिया सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट या कलेचं या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमध्ये बरेचसे शिष्य त्यांनी सोबत घेतले, त्यामध्ये नंदलाल बोस आहे, विनोद बिहारी मुखर्जी आहेत, समेंद्रनाथ गुप्ता आहेत किंवा असित कुमार हलदर आहेत, देवीप्रसाद रॉय चौधरी आहेत, सुरेंद्रनाथ गांगुली आहेत, के व्यंकटप्पा आहेत, असित कुमार हलदर आहेत. हे जे चित्रकार होते या चित्रकारांना सोबत घेऊन या शिष्यांना सोबत घेऊन त्यांनी भारतीय कला टिकवण्यासाठी प्रयत्न केला आणि ही जी कला आहे ही बंगाल या भागामध्ये टिकवण्याचा प्रयत्न केला. बंगालपासून त्याची सुरुवात झाली, या कल्पनेची सुरुवात बंगालपासून झाली. त्यामुळे बंगालची पुनरुत्थान शैली हा एक प्रकारे भारतीय कलेचा रिबर्थ होता, पुन्हा जन्म झाला होता आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या भारतीय कलेच्या पुनरुज्जीवनाची एक सुरुवात बंगालपासून झाली असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामध्ये या सर्व चित्रकारांनी आपलं योगदान दिलं आणि भारतीय कलेला टिकवण्यासाठी अथंग परिश्रम त्यांनी केले आणि त्यांनी आपलं पूर्ण जीवन हे भारतीय कला टिकवण्यासाठी आपलं घालवलं असं आपल्याला म्हणता येईल. तर भारतीय पुनरुज्जीवनवादी कलेचं सुरुवात ही साधारणपणे 1905 ईबी हॅवेल जेव्हापासून मद्रासमध्ये विचार करायला लागले होते तेव्हापासूनच झाली असं म्हणता येईल. त्यानंतर कलकत्तामध्ये ही मोठ्या प्रमाणात या पुनरुज्जीवनवादी कले चळवळीचा प्रसार झाला आणि बरेचसे चित्रकार यामध्ये विचार करायला लागले आणि त्या पद्धतीचं भारतीय कलेची परंपरा टिकवण्यामागे त्यांचे प्रयत्न सुद्धा त्यांनी केले. ही कला चळवळ साधारणपणे 1920-25 दरम्यान पर्यंत सुरू होती, परंतु जेव्हा आंतरराष्ट्रीय कलेचे धोरण पुढे यायला लागले आणि नवं चित्रकार याविषयी विचार करायला लागले आणि त्याच्या मर्यादा ओळखायला लागले तेव्हापासून एक प्रकारे भारतीय कले या पुनरुज्जीवनवादी कलेची चळवळीचे किंवा भारतीय परंपरेचे एक प्रकारे ऱ्हास झाला किंवा लोप पावली असं आपल्याला म्हणता येईल. आर्ट कट्टा युट्यूब चॅनल नागपूर यांनी अशा पद्धतीच्या कलासंवादाचा विचार केला, घर बसल्या जोपासा कला वारशाचा याची सुरुवात केली, याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि धन्यवाद. आपण दिलेल्या माहितीबद्दल, ही माहिती नक्कीच आमच्या कलारसिकांना उपयोगाची ठरेल. तर मित्रांनो, हे होते प्राध्यापक विनोद चव्हाण सर, ज्यांनी ब्रिटिशकालीन कला संस्था व भारतीय कलेचे पुनरुत्थान या विषयावर सविस्तर तसेच अगदी सोप्या शब्दात आपल्याला माहिती दिली. तर आता थांबूया आणि भेटूया पुढच्या भागात कला संवाद या कार्यक्रमात एका नवीन विषयासह एका नवीन कलाकारासह. तोपर्यंत घरीच रहा आणि सुरक्षित रहा आणि हो, आमच्या पुढच्या व्हिडिओला बघण्यासाठी आमच्या आर्टकट्टा या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.